नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नोंदीत बांधकाम कामगारांचा जर मोबाईल हरवला असेल तर तो मोबाईल नंबर कसा चेंज करायचा, किंवा आपण जर बांधकाम कामगार नोंदणी केली असेल आणि आपल्याला काही कारणास्तव आपला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे तर तो घर बसल्या मोबाईलवर फक्त 2 मिनिटांमध्ये आपण चेंज करू शकतो। मात्र त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे। मित्रांनो, ही लिंक आपल्याला बाहेर कुठेही उपलब्ध होत नाही। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही लिंक आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत, कारण अशा छोट्या छोट्या कामांसाठी आपल्याला ऑफिसला जावे लागते। ऑफिसला गेल्यानंतर भरपूर असा वेळ आणि खर्चसुद्धा आपला होत असतो, त्यामुळं कुठलीही परेशानी किंवा आपला वेळ न वाया घालता आपण फक्त आपल्या मोबाईलवरून 2 मिनिटांमध्ये आपला मोबाईल नंबर चेंज करू शकतो। मित्रांनो, आपण कामगार नोंदणीविषयी मागे 2 व्हिडिओ टाकले होते, त्या व्हिडिओला भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे। कामगारांच्या योजनांविषयी सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे आणि फक्त 1 रुपयामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी कशी करायची त्याविषयी सुद्धा मागील व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे। जर आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दोन्ही व्हिडिओची लिंक दिलेली आहे, जाऊन आपण तो व्हिडिओ बघू शकता। चला तर जास्त वेळ न घेता आपण मोबाईल नंबर कसा चेंज करायचा आणि ती लिंक कुठं मिळेल याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। चला तर वळूया आपल्या व्हिडिओकडे। मित्रांनो, बांधकाम कामगार नोंदणीचा मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या गुगल ब्राउझरवर यायचे आणि इथं आपल्या कामगार नोंदणीच्या ऑफिशियल साईटवर जायचे। गुगलमध्ये जरी सर्च केलं बांधकाम कामगार नोंदणी तरीसुद्धा वेबसाईट येऊन जाईल। जी पहिली वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल। इथं जे 3 डॉट आहेत त्यावर क्लिक करा। इथं क्लिक करून आपल्याला होमवर यायचं आहे। होमवर आल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा बरेचसे पेज ओपन झालेत, यामध्ये भरपूर अशा लिंक आहेत। तर यामध्ये आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी यावर क्लिक करायचं आहे। तर यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर कामगार नोंदणीचं पेज ओपन होईल। मात्र आपल्याला कामगार नोंदणी करायची नाही आहे तर आपला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, तर तो कसा करायचा आपण इथं बघूया। तर आता ही जी लिंक आहे ती सर्वात अगोदर आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे। रजिस्ट्रेशनची लिंक आपण कॉपी केली तर यामध्ये आपल्याला जे रजिस्ट्रेशन दिलेलं आहे, हे जे लिंक आहे त्यामधले हे रजिस्ट्रेशन डिलीट करून टाकायचे। या इनपर्यंत डिलीट करायचे। आता आपली जी लिंक आहे ती आपल्यासमोर दिसते, https://www.bms.gov.in आणि /आहे, त्यानंतर iwbms.mahabocw.in/ इथपर्यंत जी लिंक आहे याशीच ठेवायची। आता त्यानंतर आपल्याला इथं त्यामध्ये ॲड करायचे change चेंज, त्यानंतर डॅश द्यायचे, त्यानंतर mobile चेंज मोबाईल, परत एकदा डॅश द्यायचे। मित्रांनो, या लिंकमध्ये कुठेही थोडीसुद्धा चूक झाली तर आपले लिंक ओपन होणार नाही, त्यामुळे लिंक काळजीपूर्वक बघा। त्यानंतर डॅश दिल्यानंतर परत नंबर करायचे NUMBER, ही लिंक परत एकदा बघून घ्या। जी आपली रजिस्ट्रेशनची लिंक आहे ती इन आणि स्लॅश पर्यंत ठेवायचे, त्यानंतर सगळं स्मॉलमध्ये change-mobile-number या लिंकवर क्लिक करायचे आणि ही लिंक सर्च करायची। लिंक सर्च केल्यानंतर आपल्यासमोर चेंज मोबाईल नंबरसाठी ऑप्शन आलेला आहे, म्हणजेच आपली मोबाईल नंबर चेंज करायची लिंक ओपन झालेली आहे। तर आता यामध्ये आपल्याला काय काय माहिती भरायची ते आपण बघू। मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या आधार कार्डवर जे नाव आहे ते जशास तसं टाकायचे, त्यानंतर आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, नंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर। मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपण बांधकाम कामगार नोंदणी करताना आपलं नाव, आधार नंबर आणि
त्यानंतर टाकायचं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर. तर रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कुठं मिळत, तर आपल्याला जी काय नोंदणी झाल्याच्या नंतर जी पावती मिळत असते त्यावर ज्याची सुरुवात असते MH तो जो आपला रजिस्ट्रेशन नंबर असतो. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची, त्यानंतर आपल्याला बँकेची डिटेल्स द्यावं लागणार आहे, बँकेचा IFSC कोड, बँकेचा अकाउंट नंबर आणि जो आपल्याला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे म्हणजे जो नवीन नंबर द्यायचा आहे तो नवीन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तोच नंबर परत एकदा टाकून कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि अपडेट मोबाईल नंबरवर क्लिक करायचं आहे. अपडेट मोबाईल नंबरवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला नवीन मोबाईल नंबरवर OTP जाईल, तोच OTP आपल्याला एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. आपला मोबाईल नंबर एका मिनिटामध्ये चेंज होईल. मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे मोबाईल नंबर अपडेट करू शकता आणि आपल्या मित्राला किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांना सुद्धा मोबाईल नंबर फक्त 2 मिनिटांमध्ये मोबाईलवरून चेंज करून देऊ शकता. त्यासाठी कुठल्याही ऑफिसला जाण्याची गरज नाही किंवा वेगळा खर्च करण्याची गरज नाही आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी किंवा कामगार नोंदणी संदर्भात कुठलीही अडचण असेल तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.